व्रतवैकल्याचा महिना म्हणून मार्गशीर्ष महिन्याची ओळख आहे। हा महिना खास करून महालक्ष्मी पूजनासाठी ओळखला जातो। मान्यतेनुसार या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी विधिवत पूजनासह व्रत केल्यास व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धी नांदते, तसेच कुटुंबातील सदस्यांना सुदृढ आरोग्यही लाभते। तर यंदा 2 डिसेंबर 2024 पासून मार्गशीर्ष महिना प्रारंभ झालेला आहे आणि त्यानंतर पहिला गुरुवार हा 5 डिसेंबर 2024 रोजी असणार आहे। या दिवशी विनायक चतुर्थी व्रत देखील असणार आहे। तर या महिन्यात एकूण 4 मार्गशीर्ष गुरुवार येत आहेत। मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जाणारं व्रत आहे। असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्ती होते। व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा। संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावरती श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे। व्रत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा। या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा कशी करणार आहोत, पूजा मांडणी, त्याचबरोबर व्रत कसं करायचं आहे, या सर्व गोष्टींची माहिती आधीच्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तर या दिवशी आपण माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन कसं करणार आहोत, त्यांचं स्वागत कसं करणार आहोत, त्याचबरोबर या दिवशी तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ माता लक्ष्मीची कशा प्रकारे पूजा करावी, या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। देवी लक्ष्मी ही अत्यंत अस्थिर आहे। ती गतीमध्ये राहणे पसंत करते। ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका क्षणात हलते। तिला एका ठिकाणी राहण्यासाठी खूप मेहनत आणि कौतुक करावे लागते। देवी लक्ष्मी स्वच्छतेचे कौतुक करते। ती अशा ठिकाणी राहते जी सर्व अर्थाने व्यवस्थित आणि स्वच्छ आहे। ती शांत, सुंदर आणि शुद्ध अशा ठिकाणी राहणे पसंत करते। म्हणून आपल्या घरी माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आपल्या घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्याची आपल्याला खात्री करायची आहे। देवी लक्ष्मी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारातून तुमच्या घरी येते। भव्य आणि सुंदर प्रवेशद्वार देवीला आकर्षित करते आणि ती राहण्यासाठी तुमच्या घरात प्रवेश करते। त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपले प्रवेशद्वार माता लक्ष्मीच्या आगमनासाठी सजवायचं आहे। त्यासाठी मुख्यत्वे घराचा उंबरठा आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायचा आहे। उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून काढायचा आहे। माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला इथं दीपकलश ठेवायचा आहे। तर इथे पहा, उंबरठा मी स्वच्छ करून घेतलेला आहे। नंतर उंबरठ्यावरती हळदीचा आपण लेपन करणार आहोत। हळदी कुंकू घ्यायचा आहे। तांदळाची थोडीशी पिठी घेतलेली आहे। फुलं घेतलेली आहेत। विड्याची पानं घेतलेली आहेत। त्याचबरोबर तुपाचा एक दिवाही आपण इथे घ्यायचा आहे। तर इथे पहा, थोडीशी हळद घेऊन त्याच्यामध्ये गंगाजल आपल्याला किंवा गुलाबजल टाकलं तरीही चालू शकतं। हे मिश्रण आपल्याला उंबरठ्यावरती सकाळी लावायचं आहे। हळद ही अतिशय पवित्र मानली जाते, म्हणूनच घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आपल्याला सकारात्मक ऊर्जा त्यामुळे आपल्या घरामध्ये येते आणि आपल्या घरात सुखशांती नांदते। त्याचबरोबर घराच्या उंबरठ्यावरती जर आपण हळदीचं लेपन केलं तर घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते आणि आपल्यावरती येणारे संकटही टळतात। उंबरठ्यावरती हळदीच्या लेपनाने आपल्या घरातील वास्तू आणि ग्रहदोष देखील दूर होतो। तर त्यानंतर आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावरती छान अशी रांगोळी काढायची आहे। रांगोळी अधिक प्रभावी बनवण्यासाठी माता लक्ष्मीच्या आवडीचे रंग जसे की लाल, पिवळा, सोनेरी, गुलाबी अशा रंगांचा वापर आपल्याला इथे रांगोळीमध्ये करायचा आहे। माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आणि स्वागतासाठी आपण मुख्य दरवाजावरती आंब्याचं किंवा अशोकाच्या झाडांच्या पानांचं तोरण बांधायचं आहे। कमळ हे देवी लक्ष्मीच्या अगदी जवळ आहे आणि तिचे ते आवडते फूल आहे। ती नेहमी ते सोबत घेऊन जाते, त्यामुळे घर सजवण्यासाठी कमळाच्या फुलांचा देखील आपण वापर करू शकतो। देवी लक्ष्मी तुमच्या घरी त्यामुळे नक्कीच येईल। कमळ शुद्धता आणि संपत्ती दर्शवते। गोळेच्या सहाय्याने आपण कमळाच्या फुलांची रांगोळीसुद्धा इथे प्रवेशद्वारावरती काढू शकतो। त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उठवायचे आहेत। मार्गशीर्षच्या गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीच्या चरणस्पर्शाने घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे। जेव्हा देवी लक्ष्मी घरी येते तेव्हा तिच्यासोबतच सुखसमृद्धी आणि भरभराट घेऊन येते। माता लक्ष्मीच्या येण्याने घरात धन समृद्धी येऊ लागते आणि आर्थिक समस्या दूर राहतात। लक्ष्मी देवीच्या पावलांचे ठसे घरात लावण्यासाठी सहसा ते बाजारातून विकत आणले जातात, परंतु ते लावण्याच्या ऐवजी आपण असे पिठाच्या सहाय्याने म्हणजे तांदळाच्या पिठाच्या सहाय्याने किंवा रांगोळीच्या सहाय्याने माता लक्ष्मीची पावलं आपल्याला
राजा उंबरठ्याच्या इथे काढायची आहेत आणि माता लक्ष्मीची पावलं आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहेत अशा पद्धतीने आपण हे लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. माता लक्ष्मीची पावलं तुम्ही हळदी कुंकाच्या सहाय्याने, त्याचबरोबर रांगोळीच्या सहाय्याने, तांदळाच्या पिठाच्या सहाय्याने आपण ही माता लक्ष्मीची पावलं काढू शकतो. घरामध्ये माता लक्ष्मी देवीची पावले किंवा पावलाचे ठसे हे लाल, गुलाबी, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे असू शकतात. रंगबिरंगी पावले लावले तर देखील ते शुभ मानले जाते. सजावटीसाठी बहुतेक लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती देवी माता लक्ष्मीचे असे प्लॅस्टिकच्या पावलांचे ठसे चिटकून ठेवत असतात, पण ते योग्य मानले जात नाही, कारण देवी लक्ष्मीचे पाय मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवल्याने जाणून बुजून किंवा न कळत लोक पाय ठेवू शकतात. हा देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो आणि त्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधितही होऊ शकते. त्याचबरोबर स्नानगृह किंवा डस्टबिनजवळ देखील देवी लक्ष्मीची पावले लावू नयेत. प्लॅस्टिकचे जे स्टिकर बाजारात मिळतात त्यापेक्षा तुम्ही जर असे रांगोळीच्या सहाय्याने उंबरठ्यावरती पावलं काढली तर तेही खूप छान दिसतात आणि प्रत्येक वेळेस त्याच्यावरती पायही पडत नाही. सकाळी जरी तुम्हाला हे सर्व करायला वेळ नसेल तर तुम्ही ही पूजा किंवा हे सर्व संध्याकाळीही करू शकता. धार्मिक मान्यतांनुसार सायंकाळच्या वेळेस महालक्ष्मी मातेचे आपल्या घरामध्ये आगमन होते. लक्ष्मी येण्याची वेळ झाली हे वाक्य तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेसच आई किंवा आजीकडून नक्कीच ऐकले असेल. संध्याकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान लक्ष्मी मातेचे आपल्या घरामध्ये आगमन होते असे म्हटले जाते. यामुळे संध्याकाळच्या वेळेस घरातील देवांसमोर, प्रवेशद्वारासमोर तसेच तुळशीच्या रोपासमोर दिवे लागण्याची परंपरा आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये आहे. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर केर काढणे हे आपल्याला टाळायचं आहे. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला गुरुवारी असा दीपलक्ष्मी किंवा लक्ष्मी कलश हा आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे. त्यासाठी ते आपण हळदीच्या सहाय्याने थोडंसं सारवून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला इथे पहा एक मी कलश भरून घेतलेला आहे, तो पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्याच्यावरती हळदीच्या सहाय्याने आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे. 5 कुंकवाचे नाम याच्यावरती ओढायचे आहेत. इथे पहा आपला कलश तयार झालेला आहे. त्यानंतर इथे जे आपण हळदीच्या सहाय्याने थोडंसं सारवून घेतलं होतं त्याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडीशी रांगोळी काढायची आहे. त्याच्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक हे आपण काढायचं आहे. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे. तर हा लक्ष्मीदीप आपल्याला आपण घरामध्ये जेव्हा प्रवेश करतो आपल्या उजव्या हाताला, उजव्या हाताच्या कोपऱ्यावरती आपल्याला हा लक्ष्मीदीप ठेवायचा आहे. आता त्यानंतर इथे थोड्याशा मी अक्षता ठेवलेल्या आहेत, त्याच्यावरतीही हळदी कुंकू व्हायचं आहे आणि हा कलश ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, 1 पिवळं फूल आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशी विड्याची 5 पानं त्याच्यावरती ठेवायची आहे. विड्याची पानं नसतील, आंब्याची पानं असतील तरीही चालू शकतं. त्यानंतर या पानांवरती आपल्याला एक छोटंसं ताम्हण ठेवायचं आहे किंवा छोटीशी प्लेट जर तुमच्याकडे स्टीलची असेल ती ठेवली तरीही चालू शकतं. याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. तुम्ही जर माता लक्ष्मीचं व्रत सकाळी करणार असाल किंवा पूजा मांडणी सकाळी करणार असाल तर हे तुम्हाला सकाळी करायचं आहे. आणि सकाळी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ही पूजा तुम्ही संध्याकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस ही करू शकता. अशा पद्धतीने आपल्या माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. तर इथे तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती एक आपल्याला तुपाचा दिवा ठेवायचा आहे. त्या दिव्यालाही आपल्याला छान असं सजवून घ्यायचं आहे. संध्याकाळच्या वेळेस घराचे मुख्य द्वार आपल्याला उघडे ठेवायचे आहे. प्रवेशद्वार बंद असेल तर माता लक्ष्मी आल्या पावली परत जाते असे म्हणतात, त्यामुळे तिन्ही सांजेला घरातील मंदिर आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्याला दिवा लावून माता लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी राहणे पसंत करते, त्यामुळे सूर्यास्तापूर्वी आपल्याला घरातील केर काढून घर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून आपल्याला दिव्याची ही पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीचा आपल्याला नामजप किंवा मंत्र बोलायचा आहे.
तांदळाच्या पिठाच्या साह्याने किंवा कुंकवाच्या साह्याने आपल्याला श्री माता लक्ष्मीची पावलं आतील बाजूस म्हणजे आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहेत अशा पद्धतीने उमटवायची आहेत। तर माता लक्ष्मीची पावलं कशी उमटवायची मी तुम्हाला मी थोडक्यात दाखवते। तर आपली मूठ बंद करायची आहे आणि त्याचा छाप आपल्याला इथे उमटवायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर इथे पहा माता लक्ष्मीची असे मी पावलं उमटवलेली आहेत। कुंकवाच्या साह्याने सुद्धा तुम्ही अशी माता लक्ष्मीची पावलं उमटवू शकता। ती फक्त घरामध्ये प्रवेश करत आहे अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीची पावलाचे ठसे उमटवायचे आहेत। त्या पावलांची ही आपल्याला हळदी कुंकू फुलं अक्षदा आणि दीप धूप दाखवून आपल्याला पूजा करायची आहे। माता लक्ष्मी ही संपत्ती वैभव आणि कीर्तीची देवी आहे। लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण पूजा करतो। ज्या लोकांवरती देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचे जीवन आनंदी असते, त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नसते, अशा लोकांना समाजात सन्मानही मिळतो। जर तुमच्या घरामध्ये आर्थिक संकट असेल तर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी अशी पूजा आणि असं स्वागत माता लक्ष्मीचं नक्कीच करू शकता, जे केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावरती कृपा करतील। हिंदू धर्मामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त हा पूजेचा काळ मानला जातो। असे मानले जाते की यावेळी केलेली पूजा शुभफल देते। आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी संध्याकाळी हा आपल्याला उपाय करायचा आहे। संध्याकाळी आपल्याला इथे दोन्ही बाजूला असे दोन उंबरट्याच्या दिवे ठेवायचे आहेत आणि दिव्यांचीही पूजा करायची आहे। दीपलक्ष्मी तुम्ही जर माता लक्ष्मीची व्रतपूजा किंवा व्रतमांडणी सकाळी करणार असाल तर तुम्ही सकाळीही हे दीपलक्ष्मीचा कलश उंबरट्याच्या उजव्या बाजूला मांडायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळीसुद्धा मांडू शकता। देवघरामध्ये देवांची पूजा सकाळी करून आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ देवांपुढेही तुपाचा दिवा लावायचा आहे। तर हा दिवा आपल्याला अखंड ठेवायचा आहे। माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीजवळही आपल्याला जो दिवा आपण ठेवणार आहोत तो दिवा आपल्याला असाच तेवत ठेवायचा आहे। दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करायचं आहे। कधी कधी आकस्मिक अडचण उद्भवते अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यायची आहे। एकादशी, शिवरात्र या इतर उपवासाचे दिवस गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी, कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी। तर व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांनाही निमंत्रण द्यायचं आहे। सायंकाळी गायीची पूजा करावी, तिलाही नैवेद्य द्यायचा आहे आणि नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करायची आहे, कहाणी वाचायची आहे। सात सुवासिनींना व सात कुमारिकांना हळदी कुंकू द्यायचं आहे। एक एक फळ व व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यायची आहे आणि शक्य झाले तर ब्राह्मणांना शिधा वस्त्र दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपण भोजन करायचं आहे। गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करायची आहे आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यायचा आहे। सकाळी पूजा जर केली असेल तर पूजेच्या संध्याकाळी माता लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपण भोजन करायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे, पूजा विसर्जित करावी, कलशातील पाणी तुळशीस घालावे, तिला हळदी कुंकू व्हावे, नमस्कार करावा। तर पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो। त्यात श्री लक्ष्मीदेवीने असं कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्यनियमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे। यानंतर आपल्याला रोज संध्याकाळी आणि गुरुवारीही संध्याकाळी तुळशीच्या जवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, तुळशीची प्रदक्षिणा करायची आहे आणि या दरम्यान सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे। जर तुम्ही हे नियमित केले तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्यावरती आशीर्वादाचा वर्षाव करेल। तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे, ते पवित्र आणि पूजनीय मानले जाते। भगवान विष्णूंनाही तुळशी अत्यंत प्रिय आहेत। तर हिंदू धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आणि दररोज अर्घ दिले जाते त्या घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील। चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।